हुड़केश्वर थाना क्षेत्र के सिद्धेश्वर में दो आरोपियों ने एक व्यक्ति की चाकू घोप कर हत्या कर दी। हुड़केश्वर थाना अंतर्गत सिद्धेश्वरी नगर में पुरानी रंजिश के चलते दो आरोपियों ने हथियार से वार कर युवक की हत्या कर दी। पुलिस सूत्रों के अनुसार सिद्धेश्वरी नगर पिपला रोड निवासी रविंद्र राधेश्याम भोगाड़े कल शाम को 7:15 बजे सिद्धेश्वरी नगर में फ्रेंड्स पान ठेले पर गया। उसी समय बस्ती में रहने वाले दिलीप और उसके दोस्त भी वहां आए। रविंद्र ने जब दिलीप को घूर कर देखा तो आरोपी ने अपने दोस्त के साथ मिलकर रविंद्र पर हथियार से हमला किया। रविंद्र की छाती और हाथ पर कई वार किए, जिसके बाद वह नीचे गिर गया। घटना के समय बिजली गुल होने की वजह से इस बात का किसी को पता नहीं चला। थोड़ी देर बाद जब किसी ने रविंद्र के पिता को इसकी जानकारी दी, उसके पिता दौड़ते हुए आए और तुरंत रविंद्र को मेडिकल अस्पताल के ट्रॉमा सेंटर में भर्ती कराया, जहां शनिवार की सुबह रविंद्र ने दम तोड़ दिया। काल रात्री आमच्या 7:15 दरम्यान सिद्धेश्वरी झोपडपट्टीकडे घटना घडली होती। रविंद्र भोंगाडे हा पानठेल्याकडे जात असताना एक आरोपी, एक दिलीप उके आणि दुसरा अंकित भोसले हे मोटरसायकलने जात होते। मोटरसायकलला जात असताना त्याने एक शिवीगाळ केली, तर त्याने फक्त जो मृतक आहे त्याने विचारलं पानठेल्यावाला कोण आहे, तो आपल्याला शिवीगाळ का केलं, म्हणून ते पुन्हा पलटून आले। त्याच्यामध्ये त्याने खार शिवीगाळ केले आणि आम्हाला ओळखत नाही का असं म्हटलं, आणि त्यांनी त्याला मारहाण केली आणि शिवीगाळ करत होते त्यांनी पण सुद्धा एक हात मारलं, तर त्याला एकदम चाकू मार हा आरोपी दीपक भुकेने सांगितलं आणि चाकू मारला, ते तिथून पळून गेले। जखमी झाल्यानंतर जो जखमी आहे रवींद्र भोंगाडे त्याला त्याच्या वडिलांनी पोलीस स्टेशन आपल्या दवाखान्यात मेडिकल इथे भरती केलं। ते आपल्या फिरत्या वडिलांचा रिपोर्टवर आम्ही 307(34) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे, आणि आज सकाळला मरण पावल्यामुळे आम्ही 302 302 कलम वाढवण्यात आलेली आहे। सध्या दोन्ही आरोपी आमच्या अटकेत आहे, सध्या तपास सुरू आहे आमच्याकडे। हो, जसं आरोपी जसं यांच्यामध्ये 294 किरकोळ गुन्हा दाखल आहे त्यांच्यावर, आणि एक अंकित भोसले आहे त्याच्यावर एक विटाने मारलेलं म्हणून एक 324 गुन्हा दाखल आहे, बाकी त्यांच्यावर गुन्हे नाही सध्या। पोलीस ने हत्या का मामला दर्ज करते हुए आरोपी दिलीप को हिरासत में ले लिया है। कैमरामैन वीरेंद्र के साथ क्षितिजा देशमुख की रिपोर्ट।